इंदिरा कन्या प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला। मान्यवरांच्या हस्ते यशस्वितांना गौरविण्यात आलं। इंदिरा कन्या प्रशालेत वार्षिक पारितोषिक सोहळा मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रथम संस्थेच्या संस्थापिका कैलासवासी द्वारकाताई देशपांडे यांच्या प्रतिमेचं पूजन, दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन कार्यक्रमास लाभलेले अतिथी डॉक्टर प्रवीण ननवरे आणि सौ मंजुषा ननवरे, माध्यमिक विभागाच्या शालेय समितीच्या अध्यक्षा आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा खजिनदार मेघाताई भोसेकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका शांताताई चव्हाण, माजी शिक्षिका निर्मला मेहता, शैलजा शेळके आदी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आलं। यानंतर ईशस्तवन प्रशालेच्या पुष्पलता विठुबोने यांनी गायलं। यानंतर स्वागत गीत पूनम पाटील आणि विद्यार्थिनींनी सादर केलं। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर ननवरे यांचा परिचय प्रशालेच्या शिक्षिका लक्ष्मी तेरदाळ यांनी करून दिला। यानंतर अहवाल वाचन पुष्पलता विठुबोने यांनी केलं। यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या सत्कारानंतर मान्यवरांच्या हस्ते शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं। मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या सर्व कलागुणांचा शाळेत सत्कार होतो, कष्टाचं फळ नक्की मिळतं, मेहनत करा, अभ्यास करा, यश नक्की मिळतं असं मार्गदर्शन केलं। या शाळेमध्ये शिकून मुलांना मोठं करून आज रिटायरमेंट झाल्यानंतर निवांत आनंदी जीवन जगत असताना ज्या प्रशालेनं मला भाकरी दिली, माझं पोट भरलं, आता भरल्या पोटानी तिथल्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद देण्यासाठी म्हणून त्या दोघी या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्या दोघींचं देखील मी कौतुक करतो। सर्वांनी त्या शिक्षिकांसाठी काय बनवलं बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, गरज सर्व वैद्य मारो। भोसेकर यांनी पालक वर्गाला यावेळी मार्गदर्शन केलं। पालकांना शुभेच्छा। त्यानंतर मुलांना या शाळेमध्ये मी घडले तसे तुम्हीही घडा, आम्ही घडलो तुम्हीही घडा हा संदेश मुलांसाठी देते। आणि आताच आपल्याला सरांनी आणि सांगितलं तुम्ही पण तसा घडलो, म्हणजे आपल्या जे पाहुणे मिळाले ते सुद्धाही प्रयत्न वगैरेता कमने वाढते तेवढी गेले। याप्रमाणे आपल्याला जे पाहुणे मिळाले ते पण यथार्थ मिळाले, या सगळ्यांचे मी आभार मानते आणि पुढच्या त्यांच्या आयुष्याला शुभेच्छा देते। आणि हे सगळं काम करताना आमच्या शाळेचा जो शिक्षक वृंद, त्याच्यानंतर कर्मचारी वर्ग, या सगळ्या लोकांचे मी मनापासून शुभेच्छा देते। आणि असंच आपण पुढं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते। माझं अध्यक्षीय भाषण संपलं। कार्यक्रम सूत्रसंचालन आणि आभार सुमती मालकर यांनी मानले।